स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. कर्करोगावरील उपचारापासून ते अतिवृद्ध रुग्णांपर्यंत सर्व प्रकारच्या अतिवेश उपचाराची व्यवस्था असलेले अत्याधुनिक जिल्हा रुग्णालय नजीकच्या काळात ठाणे शहरात उभे राहणार आहे. तब्बल 900 खाटा असलेल्या 10 मजली रुग्णालय रुग्णालयाच्या छतावर एअर अँब्युलन्स उतरण्याची व्यवस्थाही असणार आहे. यासाठी जवळपास 547 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या संकल्पित नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बेसमेंटमध्ये केमोथेरपी व रेडिएशन उपचार केले जाणार असून तळमजल्यावर अपघात विभाग, ट्रामा सेंटर तसेच सिटी स्कॅन आदी अत्यावश्यक चाचण्याची व्यवस्था असणार आहे. पहिल्या मजल्यावर प्रयोगशाळा, रक्तपेढी तसेच त्यासंबंधी अन्य व्यवस्था असणार आहे. 10 मजल्याच्या या रुग्णालयात एकूण 20 शस्त्रक्रिया गृहे असणार आहेत. तब्बल 900 खाटा वेगवेगळ्या विभागात असून महत्वाचे म्हणजे 30 खाटांचा जेरियाट्रिक विभाग येथे सुरू करण्यात येणार आहे. वृद्धांच्या आधारावर या विभागात उपचार केले जातील. तब्बल 40 डायलिसिस मशीनचा स्वतंत्र विभाग तसेच त्याला लागून डायलिसिसची आवश्यकता असलेल्या मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांसाठी वेटिंग रूम असेल. 10 मजल्यावरील विविध भागाची रचना करताना जगभरातील अत्याधुनिक रुग्णालयांच्या व्यवस्थेचा अभ्यास करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले. सुरुवातीला रुग्णालयाचा विकास करताना 4 चटई क्षेत्र उपलब्ध होईल असे गृहीत धरून 574 खाटांच्या रुग्णालयाची रचना करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जिल्हा रुग्णालय विकासाबाबत झालेल्या बैठकीत 5.80 एवढे चटई क्षेत्र उपलब्ध होऊ शकते असे ठाणे महापालिकेने स्पष्ट केल्यानंतर त्या दृष्टीने रुग्णालयाचा स्थापत्य आराखडा तयार करण्यात पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यापूर्वी तळमजले आणि 6 मजले परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह विकासाचे आराखडे आम्ही तयार केले होते. या प्रकल्पासाठी सुमारे 314 कोटी खर्च अपेक्षित होता तर साधारणपणे 3.5 लाख चौरस फूट बांधकाम होणार होते. तथापि चटई क्षेत्र वाढल्यामुळे 7 लाख चौरस फूट बांधकाम करणे शक्य होणार असून या अंतर्गत 900 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक पंचाळकर यांना पोलीस महासंचालक म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर काल राज्य दहशत विभागाचे प्रमुख जयजीत सिंग यांची ठाणे शहर पोलीस दलाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आले. जयजीत सिंग यांच्या बदलीने रिक्त झालेले ATS प्रमुख पदाची जबाबदारी गृह विभागाचे प्रधान सचिव असलेल्या विनीत अग्रवाल यांच्याकडे तर अग्रवाल यांच्या जागी राज्य पोलीस दलातील विशेष अभियान विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली. जयजीत सिंग हे 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत. त्यांच्याकडे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ATS प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यापूर्वी त्यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळली आहे. तसेच मुंबई रेल्वे पोलीस अतिरिक्त महासंचालक म्हणून काम पाहिले. ॲटेलिया येथील स्फोटके प्रकरणाचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांची सेवा बजावत असतानाही वेतन थकल्यामुळे अखेर ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील परिचारिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटला. गेल्या 2 महिन्यापासून ठेकेदाराने वेतन थकवल्याने सुमारे 250 परिचारिकांनी काल आंदोलनाच्या हातात उपसून निदर्शने केली. तसेच नियमित वेतन न मिळाल्यास काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. येथील कर्मचारी पुरवण्याचे काम ओम साई आरोग्य सेवा या खासगी ठेकेदाराला दिले. कर्मचाऱ्यांचे वेतन महापालिका या ठेकेदाराला अदा करते. मात्र कोविड सेंटर उभारल्यापासून येथील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याची बाब उघडकीस आले. या रुग्णालयात सुमारे 250 परिचारिका 30 ते 40 हजार वेतनावर काम करत असून त्यांना महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार देण्याची हमी ठेकेदारांनी दिली होती. पण गेल्या वर्षभरात कोणत्याच महिन्यात त्याची पूर्तता झाली नाही. अशातच गेल्या 2 महिन्यापासून या परिचारिकांचे वेतन थकवण्यात आलं आहे. ही बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी काल रुग्णालयाच्या आवारात या परिचारिकांनी आंदोलन केले. ठेकेदाराला वेतनाचे पैसे महापालिकेने अदा केलेत. तसे असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्याचे आदेश दिल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या
पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करून सोमवारी ठाण्यात मराठी क्रांती मूक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. सरकार विरोधात यावेळी पिंडदान करत असताना पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी काल राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ठाण्यातील मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून सरकारच्या विरोधात पिंडदान करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी तो हाणून पाडला. आम्ही आमच्या हक्काची लढाई लढतोय, आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहिजे, आरक्षण मिळाले तर यापुढे उग्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. शहरातील नाल्याची सफाई योग्य पद्धतीने सुरू आहे. सध्या नाल्याची सफाई 60-70% झाले. 31 मे पर्यंत ही सफाई 100% होईल असा दावा महापौर नरेश म्हस्के यांनी केलाय. पावसाळ्यात जिथे पाणी साचते अशा ठिकाणी टीम कार्यरत केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महापौर म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर व स्थानिक नगरसेवक यांनी काल दुपारी 2 वाजल्यापासून नाले सफाईच्या पाणी दौऱ्यात उपस्थित होते. यावेळी त्यांनी ज्ञानसत्ना महाविद्यालय, पासपोर्ट कार्यालय, थिराणी शाळेजवळ लोढा ऋतुपार, एसटी वर्कशॉप आणि वंदना बस स्टॉप येथील नाले सफाईची पाहणी केली. महानगरपालिका अधिकारी संबंधित कंत्राटदाराने यावेळी काही महत्वाच्या सूचनाही केल्याचे म्हस्के यांनी सांगितले. नाले सफाई करताना नाल्याने जी गटारे मिळतात तीही साफ होणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी देखील कचरा काढला जात आहे. तसेच कचरा उचलण्यासाठी नाल्याच्या ज्या काही भिंती तोडल्या जात आहेत त्या पुन्हा उभारण्याबाबतही संबंधितांना सांगितले. नाल्यातून बाहेर काढलेला कचरा व गाळ पूर्णपणे उचलण्यात यावा, तसेच येथील रस्ता स्वच्छ धुवून घ्यावा अशा सूचनाही देण्यात आल्या. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात ठाण्यात 150 जास्त झाडे उन्मळून पडली होती, मात्र त्यानंतर काल दुपारी महापालिका मुख्यालयाच्या समोरच एक झाड पडले. हे झाड माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या गाडीवर आणि एका रिक्षावर पडल्याची घटना. यात इनोव्हा क्रिस्टा या ऑटो रिक्षाचे नुकसान झाले.
काल दुपारी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या गेट नंबर 2 लगतच असलेले एक झाड कोसळल्याने खळबळ उडाली. आसपास पार्किंग केलेल्या गाड्या आणि लोकांचा वावर असताना हे झाड पालिका माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांची इनोवा क्रिस्टा क्रमांक MH04JC5C77 ही कार आणि ऑटो रिक्षा MH04HJ225 ही हरिशंकर वर्मा यांच्या रिक्षावर पडले. त्यामुळे दोन्ही कार वाहनांचे नुकसान झाले. घटनास्थळी त्वरित आपत्ती व्यवस्थापन टीमने पडलेले झाड हे बाजूला करण्याची कार्यवाही केली. घटनेत सुदैवाने कुणी जखमी झाले नसल्याचे संतोष कदम यांनी सांगितले. अशा प्रकारचे अनेक झाडे आहेत ते मोडकळीस आलेले आहेत, ते त्वरित छाटणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.